सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात सिन्नर गोटी हायवेलगत येवले अमृततुल्य चहा शेजारी गुरुवारी न्यू यश ॲग्रो या शेतकरी माहिती केंद्राचा भव्य शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. माती बलवान तर पीक पहिलवान आणि शेतकरी धनवान अशा स्वरूपाच्या ब्रीदवाक्याने हे शेतकरी माहिती केंद्र लोकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले आहे. या शेतकरी माहिती केंद्राचा शुभारंभ सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचे चेअरमन राम मुखेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. सॉइल चार्जर कंपनी आणि शेतकऱ्यांसाठी, कारण मला जे आज प्रमुख पाहुणा म्हणून इथं पांढुर्ली शिवरात येण्याची अगंताचे निमंत्रण त्यांनी दिलं आणि आज शेतकऱ्यांना गरज आहे. सॉइल चार्जर काय आहे, तेथील कंपनीचे अधिकारी आहे, सर आहे, कारण सर मी सॉइल चार्जर वापरलेले स्वतः, कारण मी माझ्याकडे भेंडी लागवड केली होती स्वतः, राधिका भेंडी मागच्या वर्षी मी ती उपटून टाकण्याच्या याच्यात होतो. तर आपले आमच्या गावचे तिथं एक शाखा आहे तुमची सॉइल चार्जरचे सर आले, त्यांना मी एकदा बोलवलं का चला बाबा आता ही भेंडी काही सुधारण्याच्या परिस्थितीत नाही, तिची वाढ पण होईना, मुळी पण चालं ना. ते आल्यानंतर त्यांनी सांगितलं म्हणे तुम्ही एकदा आमचं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरून बघा, एकदा बघा आता अशी पण तुम्हाला उठूनच फेकायची तर मग एक ट्राय म्हणून बघा तुम्ही करून बघा. मी त्यांच्याकडून औषधं घेतल्या, ड्रॉप दिला, त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे केलं आणि माझे भेंडीचं उत्पादन मुळी चालली आणि भेंडी हिरवीगार झाली, त्याचे मला 25,000 रुपये झाले. म्हणजे ही सॉइल चार्जरची किंमत आहे. ते वारंवार मला कॉन्टॅक्ट करत असतात, त्यांनी 3 वेळेस विजिट दिलं, त्यानंतर त्यांनी मला खत पण दिलं. आपलं अतिशय ऑर्गॅनिक शेती आणि त्यापासून शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल, त्यापासून आपल्या शेतकऱ्यांना आरोग्य निरोगी कसं राहील या संदर्भात आपलं टेक्नॉलॉजी सॉइल चार्जर असं हे ऑर्गॅनिक शेतीसाठी ते शेतकरी आज ते तर दिसत नाही मला आंबोळखायचे, कारण त्यांनी सुद्धा तांबाट्याला वापरलं, रोटो राहूनही स्वतः वापरलेलं आहे, कारण त्याचं उत्पादन काय असतं. आज आपण देशात बघतोय या कृषीप्रधान देश असताना आपल्या शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती, मालाला हमीभाव भेटत नाही आपल्याला कधी, आता निसर्गाचा कोप होतो, कारण हे सर्व संकट शेतकऱ्यांना येतात. त्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी रासायनिक खतांचे भाव वाढले. तो या कार्यक्रमाचा असा माग लागलो की आम्ही जी कॉन्स्टंट शेती होती आमची, शाश्वत शेती होती, ती मोडून कधीच खाऊन टाकली. मग जर आमचा पायाच आज कमजोर होऊन गेलाय, मग तुमची इमारत तुम्ही वरती किती तरी भारी बांधली तरी टिकणार नाहीये. काय पाया मग आपला थुकलेला आहे. एक 3-4 गोष्टी आहे तुम्हाला पटापट सांगतो बघा, त्याच्यामध्ये आपण फार मोठ्या चुका करतो आणि त्या चुका जर तुम्ही जर सुधारल्या तर पुन्हा एकदा आपली शेती पुन्हा 50 तोड्यावर जाणार. आज मला वाटतंय माझ्या माहितीनुसार 30-35 तोडे करणारे आमचे खूप सारे शेतकरी, खूप सारे, विश्वास बसत नाही कोणाला, हा त्याचा त्याचा प्रश्न आहे, कारण परिस्थिती तशीच आहे. तुम्हाला विश्वास बसवायचा की नाही बसवायचा, ज्या दिवशी कटाळाल त्या दिवशी तुम्ही या शॉपमध्ये या आणि माहिती घ्या. जोपर्यंत कटाळत नाही ना तुम्ही केमिकलला, तोपर्यंत येऊच नका इकडं. ज्या दिवशी पूर्ण कंटाळाल की नाही गाड्या हे केमिकलचं काही खरं दिसत नाही, त्या दिवशी तुम्ही या शॉपमध्ये. तुम्ही जर पाहिलं पुढे घ्या, पटपट घ्या, पहिलं सूत्र काढा. पहिली गोष्ट मला तुम्हाला एक पहिला प्रश्न असा विचारायचा आहे, माहिती माझ्याकडे खूप सारी आहे 2-2.5 तासाची, पण तुम्हाला मी फक्त शॉर्टकटमध्ये 4 पॉईंट सांगणार आहे. आपल्याकडे मर रोग येतोय, आपल्याकडे विल्ट येते आपल्या बरोबर ना, त्याच्यानंतर आपल्याकडे खूप साऱ्या प्रकारचे रोग येतात आणि क्वालिटी येत नाही आपल्याकडे. ह्या सगळ्या समस्या ज्या आपण घेतो, या क्वालिटी नसताना बाजारभाव काय येत नाही, कारण क्वालिटी नाही राहत म्हणून बाजारभाव नाही राहत. आज जर आपलं बघितलं ना टोमॅटो खोडामध्ये 1 नंबर, जसजसं वर जाऊ तसतसं 3 नंबर म्हणजे 2 नंबर असं कसं चालतो वरती, म्हणजे शेवटी जसे पानं लहान होत जातात तसतसं टोमॅटोच्या वरचं फळ कसं होत जातं. जर तुमच्या नशिबाने पानं राहिले तर ते फळ पोचतं, नाही राहिले तर ते फळ बरोबर आहे. आज तुम्ही नांदूर वैद्यचा जर व्हिडिओ जर बघितला परवाचा, 7 वर्षापासून ते सरपंच वापरतात, काय ना शरीरानं काय ना त्याचं यशवंत दिवटे दिवटे चेअरमन आहे नांदूर वैद्यचे, तर 7 वर्षापासून वापरतात. 18 एकर त्यांच्या शेतीमध्ये एक सुद्धा प्लॉट फेल नाही त्यांना, कशातच नाही. बटाटे लावले घरच्या घरी बसल्या बसल्या लॉकडाऊनमध्ये 25 रुपये किलोनी विकले. आपल्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना
स्वयंचलित टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने फायदा होईल आणि गायींचं आरोग्य कसं सुदृढ आणि त्या गायींद्वारे आपल्याला शेतीसाठी उत्कृष्ट शेणखत कसे मिळेल, तसेच एक आरोग्यदायी आणि पौष्टिक असे दूध कशा पद्धतीने आपल्या मिल्क चार्जरच्या रूपाने मिळेल हे सरांनी आपल्याला लाईव्ह दाखवलेलं आहे आणि आपण सर्व शेतकरी आहात उपस्थित ग्रामस्थ पाहुणे, तर माझ्या मते हे आमचा प्रोडक्ट तुम्ही यूज करून बघितलं पाहिजे. आपल्या गायींना मिल्क चार्जर दिल्याने आपली सर्वांची शरीर प्रकृती ही सुदृढ आणि निरोगी होण्यास एक मोठा हातभार लाभेल. आमचे बंधू गोकुळ भाऊ गायधनी, खरं तर आनंद सर्वात मोठा आनंद हा होतो आहे की आपल्या शेतकरी कुटुंबातील तरुण व्यवसायाकडे वळत आहेत, या गोष्टीचा फार मोठा आनंद आहे. आणि आपल्या ग्रामीण भागातील सर्व तरुणांना, आपण सर्व ग्रामीण भागातील आहोत, या छोट्याशा कार्यक्रमानिमित्त आज खरं तर आपण गेली अनेक वर्ष पारंपरिक पद्धतीनं पूर्वी शेती करत होतो. मधल्या काळामध्ये रासायनिक खतांचा वापर होऊ लागला, औषधांचा वापर होऊ लागला, त्यातून मग थोडंसं काही जमिनीचे काही घटक असतील, काही क्षार वाढले असतील किंवा काही पिकांना अडचणीत असेल. आता हळूहळू आपण सेंद्रिय शेतीकडे जैविक शेतीकडे वळालं पाहिजे आणि त्या दृष्टीने हे अतिशय आपलं सॉईल चार्जर कंपनी अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. आत्ताच आमच्या नवनाथ भाऊ गायधनी सांगितलं की त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे. मी व्यावसायिक असल्या कारणाने मी जास्त शेतीकडे लक्ष माझं नसतं, त्याच्यामुळं आमचे गोकुळ भाऊ असतील, कृष्ण भाऊ असतील, आमचे समाधान भाऊ असतील, सर्व आमचे दशरथ आप्पा असतील, सर्व शेतकरी, आमचं कुटुंब शेतकरीच आहे. परंतु मी स्वतः एक व्यावसायिक असल्यामुळे मी व्यवसायाकडे सांगतो. आणि शेतीला जाता हळूहळू नवनाथ भाऊंनी सांगितल्याप्रमाणे अतिशय आपलं जे उत्पादन आहे अतिशय त्याचा रिझल्ट चांगला आहे आणि त्यामुळं मी आपल्या कंपनीला, आपल्या सर्व टीमला मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि आजच्या या न्यू एस अॅग्रो या दुकानाचं, या मॉलचं मी आज आपल्या सरांच्या हस्ते शुभारंभ झाला, उद्घाटन झालं. मी गोकुळ भाऊंना या एस अॅग्रोसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पांढुर्ली गावाचे सरपंच पंढरीनाथ ढोकणे, पळसेचे माजी सरपंच नवनाथ गायधनी, आगासखिंड गावाचे सरपंच शिवाजी आरोटे, मनसेचे तालुकाध्यक्ष सुनील गायधनी उपस्थित होते. नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि ग्रामस्थ पंचकृषीतील सर्व पाहुणे आप्तेष्ट, मी 2020 पासून स्वयंचलित टेक्नॉलॉजीचा वापर करतो आहे. प्रथमतः मी टोमॅटो पिकासाठी स्वयंचलित टेक्नॉलॉजीचे काही नवीनच प्रोडक्ट लॉन्च झाले होते ते वापरले. कृषी अमृत, सॉईल चार्ज, क्रॉप चार्ज, फ्रूट चार्ज यांचा वापर केला. उत्कृष्ट प्रकारे उत्पादन निघालं, मार्केटमध्ये चांगली मागणी मिळाली आणि भाव पण चांगला भेटला. तर प्रत्येक शेतकऱ्याने या आमच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून एक आरोग्यदायी असे फळफळावळ भाजीपाला पिके उत्पादन करून शेतकऱ्यांचे घरातलेच कुटुंब नाही तर सर्व परिसर आणि आपला भारत देश कसा सुदृढ सशक्त होईल हे ध्येय साधून आरोग्य कसे प्राप्त होईल याकडे लक्ष ठेवावे आणि आमच्या टेक्नॉलॉजीचा वापर करावा. धन्यवाद. नमस्कार, मी अजिंक्य आहे. मी स्वयंचलित टेक्नॉलॉजी नाशिक जिल्ह्याचं काम बघतो. सध्या आपलं पांढुर्ले या ठिकाणी न्यू यश अॅग्रो या नावाने गोकुळ गायधनी सरांचं शॉप आपण इथं उद्घाटन करतोय आणि नव्या पिढीला किंवा पुढच्या ज्या पिढीला आपल्याला सशक्त माती किंवा एक बलवान भारत जर बनवायचं असेल तर आपण स्वयंचलित टेक्नॉलॉजीचा समजा आपण वापर केला तर आज मिल्क चार्जर सोबत जसे सशक्त दूध किंवा जनावर बनत आहे त्याच पद्धतीने आपण स्वयंचलित टेक्नॉलॉजी किंवा एससीटी वैदिक या माध्यमातून आपण क्वालिटी आणि दर्जेदार आपण उत्पादन मिळवू शकतो आणि एक शाश्वत उत्पादन वेगवेगळ्या पिकं किंवा जे काही फळं आहे आपल्या पंचकृषीत आपण बघतोय की जे काही टमाटे किंवा वेगवेगळे द्राक्ष झाले किंवा वेगवेगळे भाजीपाला ह्या पिकांवर आपण ह्या उत्पादनाचा वापर करून आपलं जे काही स्वयंचलित टेक्नॉलॉजी हे माध्यम प्रत्येक घरोघरी पोहोचवतोय तर आपलं जे काही तुम्हाला शेतकऱ्यांना काही वेगवेगळ्या समस्या असतील
आपला यूट्यूब चॅनल आहे स्वयंचार्य टेक्नॉलॉजी, ह्यावरही आपल्याला मुख्यतः माहिती मिळू शकेल. आणि एक SCT वैदिक नाशिक, तर नाशिक जिल्ह्यातले वेगवेगळ्या पिकांवरचे व्हिडिओ किंवा वेगवेगळे अनुभव तुम्हाला ह्या स्वयंचार्य टेक्नॉलॉजीच्या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबवरून आपल्याला मिळणार आहे. आणि मी गायधनी सरांना इथं शुभेच्छा देतो का त्यांचं जे काही न्यू यश ॲग्रो हे यशाच्या रूपाने त्यांची भरभराट हो आणि त्यांच्या रूपाने एक शेतकऱ्यांचंही कल्याण हो. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कडबाने प्रदीप, मी नाशिक जिल्ह्यामध्ये BLC म्हणून काम बघतो. आज आपण न्यू यश ॲग्रो साकूर पांचुर्ली फाटा येथे एक न्यू शॉप ओपन केलेलं आहे. आणि आपल्या ह्या भागात जेवढे काही शेतकरी बांधव आहे त्यांना एक विषमुक्त शेती आणि हरित क्रांती शेतीकडे घेऊन जाण्यासाठी आपण एक नवीन वाटचाल चालू केली. म्हणजे आज शारीरिक प्रकृती जे आहे आमचं आरोग्य ढासळतंय, त्याचं मेन भूमिका मातीमध्ये. जर माती बलवान झाली तर पीक पैलवान होणार आहे, आणि पीक पैलवान झालं तर शेतकरी धनवान होणार आहे. आणि शेतकरी जर समाधानी झाला तर नक्कीच त्याच्यात माध्यमातून जे काही पिकतंय ते पिकलेलं खाऊन सामान्य जो समाज आहे तो नक्कीच आरोग्य संपन्न होऊ शकतो. आणि ते आपण या ठिकाणी मिल्क चार्जेचं एक उदाहरण पण बघितलं, तो ती ताकद पाहिली. ब्युरो रिपोर्ट, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक.